सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय विश्वातील प्रत्येक घटनेची बातमी पाहण्यासाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी ज्योती, आपण पाहत आहे न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्रात तुमचं स्वागत। पाहूयात नगर शहरातील महत्त्वपूर्ण घडामोडी। अंगणात खेळणाऱ्या 7 वर्षीय मुलीला पाणीपुरी, चॉकलेट आणि चिप्सचं आमिष दाखवून तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना नुकतीच शहरात घडली आहे। या प्रकरणी पीडित मुलीच्या आईनं कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून युसुफ हमीद कुरेशी याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। युसुफ कुरेशीला कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलीची आई ही मोलमजुरीचं काम करते। युसुफ कुरेशी हा नराधम तिला 3 ते 4 दिवसांपासून पाणीपुरी, चॉकलेट, चिप्स देत होता। गणेश चतुर्थी निमित्त शाळेला सुट्टी असल्यानं पीडित मुलगी घरीच होती। पीडितेची आई कामावर गेल्याची संधी साधून युसुफनं मुलीला दुचाकीवरून एका मंगल कार्यालयात घेऊन गेला। त्यानंतर या नराधमाने मुलीवर अत्याचार केला। याबाबत मुलीच्या आईला समजताच तिने तातडीनं नातेवाईकांशी संपर्क केला आणि मुलीच्या आईनं चाइल्डलाईन संस्थेला देखील याबद्दल माहिती दिली आहे। तर पुढील तपास कोतवाली पोलीस करत आहेत। जगात आरोग्याच्या आणि पर्यावरणाच्या समस्या आहेत। रोटरी क्लबनं दोन्ही ठिकाणी काम करून समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न केलेत। जेव्हा संकटे येतात तेव्हा सर्वात पहिले उभे राहणारी रोटरी संस्था आहे। नगरमध्येही रोटरी मिडडाऊन क्लबनं मोठे सामाजिक कार्य उभारलं आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलंय। प्रत्येक दुर्लक्षित आणि गरजूपर्यंत क्लब पोहोचून त्यांना मदत करत आहे। अशी सामाजिक कामांचा दृढ निश्चय करून अंमलबजावणी करणाऱ्या रोटरी मिडडाऊन क्लबच्या विविध कामांसाठी लवकरच महापालिकेच्या माध्यमातून मोकळी जागा उपलब्ध करून देऊ, असं आश्वासन आमदार संग्राम जगताप यांनी दिलंय। गणेश उत्सवात कायदा, सुव्यवस्था आणि शांतता अबाधित राहण्यासाठी शहरातील 5 पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 250 जणांना नगरचे उपविभागीय दंडाधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी 6 दिवसांसाठी शहरातून हद्दपार केलाय। गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना गणेशोत्सव काळात 6 दिवस शहर हद्दीत राहण्यास सक्त मनाई केली आहे। 5 सप्टेंबरला रात्री 12 ते गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर 1 दिवसांपर्यंत 6 वाजेपर्यंत 250 जणांना नगर शहर हद्दीत प्रवेश करण्यास मनाई केली आहे। MIDC 17, नगर तालुका 25, कोतवाली 52, तोफखाना 70 आणि भिंगार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 86 जणांचा यात समावेश आहे। या आदेशाचं उल्लंघन केल्यास भारतीय दंडसंहिता कलम 188 नुसार गुन्हा दाखल देखील करला जाणार आहे। महिला वकिलाच्या घरातून 1,50,000 रुपये किमतीचे 2 ते 2.5 तोळे वजनाची सोन्याची माळ अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे। गुलमोर रोडवरील सावली सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे। या प्रकरणी ॲडव्होकेट शर्मिला पांडुरंग गायकवाड यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर तोफखाना पोलीस अधिक तपास करत आहेत। गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मनपाकडून विसर्जन विहिरी आणि हौदांची दुरुस्ती, स्वच्छता युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहे। येत्या 2 दिवसात विहिरींवरील जाळ्यांच्या दुरुस्ती व कृत्रिम विसर्जन स्थळांच्या नियोजनाचंही काम पूर्ण होईल, अशी माहिती शहर अभियंता सुरेश इथापे यांनी दिली आहे। बाळाजी बुवा आणि यशोदानगर येथील विहिरींजवळ यंदा व्यवस्था करण्यात येणार आहे। या विहिरीवरील जाळ्यांच्या दुरुस्तीचं काम पूर्णत्वास आलं आहे। तसेच बाळाजी बुवा विहिरीचं स्वच्छता झालेली असून यशोदानगर येथील विहिरीची स्वच्छता सुरू आहे। बुरुडगाव रोडवरील साईनगर येथे विसर्जनासाठी दरवर्षी व्यवस्था केली जाते, त्या हौदाचीही स्वच्छता करण्यात आली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे। या बातम्यांसह शहराची खबरबात मध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।